विद्यार्थी मित्रांनो, मागील इयत्तेत आपण ध्वनीची निर्मिती कशी होते आणि ध्वनी कशा प्रकारे बदलत जातो हे आपण शिकले आहोत. एखादी वस्तू कंप पावत असेल तर त्यापासून ध्वनीची निर्मिती होते. आपण आपल्या परिसरात विविध प्रकारचे ध्वनी रोजच ऐकत असतो. यामध्ये पक्ष्यांची चिवचिव, मधमाशाचा गुंजारव, आपल्या परिसरातील लोकांचे भांडण, तसे त्यांचे होणारे संवाद, पिक्चर मधील गाणी आणि काही कविता इत्यादीद्वारे, तसेच ढोल वाजविणे, बासरी वाजविणे अशा प्रकारच्या तंतुवाद्य आणि भुंगवाद्याद्वारे वेगवेगळ्या प्रकारचा ध्वनी आपण ऐकत असतो. आपण आपल्या परिसरातील विविध पाळीव प्राण्यांचा आवाज सुद्धा ऐकत असतो. तर हे आवाज कशा प्रकारे निर्माण होतात, तर ते एखादी वस्तू कंप पावल्यामुळे निर्माण होत असतात हे आपल्याला माहित आहे. परंतु अशा कंपनामुळे ध्वनीचा निर्माण कसा होतो ते आपण ध्वनी या पाठात समजून घेण्याचा प्रयत्न करूया.